मला अजून मी रडणार नाही, लढणार. त्याला मागच सांगितलं इत कशाला म्हणलं तुम्ही सातारत नाही बिनविरोध. एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन मग तिला तिथन अन्य निवडून. महाराजांची शपथ तुम्हाला सांग, कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो. कॉलेजमध्ये असताना ऐका ऐका दोन मिनटं ऐका, जेव्हा एखादं लांब लचक भाषण करायला उठला ना पहिल्याच टाळ्या वाजवलं. तुम्ही शिट्टे आणि टाळ्या वाजवल्या, मला माहित आहे की आपण उलट घेतलं पाहिजे. पण एक सांगतो, आदरणीय वंदनीय वडील माझं काळीज माझे मित्र गोपीनाथजी मुंडे त्यांना वंदन करतो. मगाशी अजितदादा बोलले, पंकजताई बोलल्या, एक लक्षात घ्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जात भेद मानली होती तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला नीट ऐका. ह्यांचं संपूर्ण कुलदैवत शिखर शिंगणापूर देवस्थान. कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं कोणी मुंडे साहेबांनी, त्यावेळेस ते इथं आले. त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदार हे काय नव्हते, सगळे ऊसतोड कामगार हे ते त्यांचे जे झटले जगले. आज मला सांगा, तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पसरून हे करायचं, मला एक सांगाव. मग सगळ्यांचे लांबलचक सगळे सगळे आमदार खासदार सगळे जे काय, मला एक सांगा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. जेव्हा कृपया कोण कोणावरती भेग हे सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित झालं पाहिजे, त्यावेळेस का कोण विचार करत नाही? जेव्हा चुकून माकून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का, त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का, तो ओ पॉझिटिव्ह ओ नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह ते नेगेटिव्ह नेगेटिव्ह, त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजाचा तोच त्या समाजाचा, नाही रक्त पाहिजे. मग तुमचं आमचं रक्त तेवढंच आहे लक्षात घ्या. फक्त कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या, मग त्याला वेगळं काढू तिथंच ठेवू आणि बस, कोणी रक्त द्यायचं नाही. अहो काय बोलायच, मला अजून मी रडणार नाही, लढणार. मग मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं इत कशाला म्हणलं तुम्ही सातारत नाही बिनविरोध. मी फॉर्म तुमच्या विरोधात भरतो आणि हळूच फॉर्म काढून घेतो. एवढी छोटी स्कीम कळली नाही तिला तर काय बोंबलं जातं काय. अजितदादांनी लई खूप बोलले असं तसं, पण एक लक्षात घ्या, आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे. सुरेशदादा दस असतील, धनु माझं लहान होतं कॉलेज, आता त्याला धनु काका म्हणतात काय काय ते माहीत नाही, पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांबलचक यादी आहे सगळे मान्यवर. मला एक सांगा, हे एवढे बोलले मला का बोलवलं मला तेच कळत नाही, काय शिल्लकच ठेवलं नाही. पण एक सांगते, बाय हार्ट बाय हार्ट.
एक सांगतो, जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचार नाही जाऊन द्या कॉलेज ती चुकी झाली काय वास काय वास काय ऐका एक मिनिट ऐका मला एक सांग इथं जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक येते एक लक्षात घ्या आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का ही तुमची काळजी घेणार नाही अहो तुमचे वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक सांगतो नीट ऐका मी राजीनामा देईन मग तिला तिथनं निवडून पण तसं होत नाही नीट ऐका का नाही तर इथं ना मी येताना बघत होतो हे सगळं आहे ना कंपाऊंड अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथं मोंगल बसणार काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ दे कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही मग आता तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे सांग तुम्ही पण नाही विचार करत असणार मग आजी दादांनी तर काय ठेवलंच नाही हे हे रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घे एक मिनिट थांब 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 मी तिथे येऊन जाऊ तू थांब ऐका एक मिनिट हे कशामुळे होतात कशामुळे होतात ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीचं वाटप केलं जातं काय होतं मला सांगा ना बीड म्हणजे ते आज फरक पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही देणार आहे लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवगर हे जे धरणं आहेत इथं सपाट जमीन आहे तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते अहो मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्थिर सरकार असतं तुम्ही नाहीतर काय करणार अहो यांचं एक मत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तरी तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही आहे पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळनं बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरिबी हटाव देश बचाव हा बोललं सोपंच जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही संज्ञान आहात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग का विचार करत नाही आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या जातो तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या
तलवार उपसा आता माझ्या नाट्यावर नको पण कधीतरी अन्यायाच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतःकरणाला विचारा मग तुम्हाला कळेल. शपथ. मला का बोलवलं मला माहित नाही पण मी आलो. चकटपू मध्ये इथे यायला हेलिकॉप्टर भेटतंय म्हणलं कधी ना बसलो ते आपण जाऊ म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असेल. मी आलो इच्छा करता नीट वागा मला म्हणून लई लई लांब लचक सगळे भाषणं होत होते पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते. मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आत्ता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो नाही तर छळायला मी येणार तुम्हाला. वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना. पण काय याची ही प्रचारसभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या. आता काय बोलायचं शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच लक्षात ठेव. नेहमी काल पण तुमचं होतं पंकजा काय वेगळे नाही मुंडे साहेबांचं अंतकरणानं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट ठरलं त्यावेळेस माझं बोट कधी ठरली माझ्या गळ्याची शपथ महाराजांची शपथ तुम्हाला सांगा कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो हिला देणार ना मूळ काय नेऊ माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुमच्याकडे भाविक हजार उदयन राजे भोसलेंचा